फटाक फक्त तीस सेकंदात बातमी डाउनलोड करा दिलेल्या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातला प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेला शिवसेना हा महाराष्ट्राबाहेर पसरण्यासाठी आता हातपाय मारत आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालले आहेत आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणूक आहे आणि या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये शिवसेनेनी त्याच्यावर पूर्ण लक्ष द्यायचा प्रयत्न केलेला आहे या राज्यांमध्ये शिवसेना पूर्ण ताकदिनशी उतरती आणि त्यांनी त्यांचे उमेदवार देखील या राज्यांमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचं ठरवलेलं आहे आता गोव्यामध्ये तर शिवसेनेची ताकद दिसून येते त्यांनी राष्ट्रवादीबरोबर युती केली आणि नऊ ते दहा जागांवर त्यांचा उमेदवार ते देत आहेत पण उत्तर प्रदेशमध्ये देखील त्यांनी त्यांचे मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवलेत पण याच उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला एक मोठा झटका बसलेला आहे आणि मतदान आणि उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या मतदानाच्या आधीच हा झटका बसल्यामुळे शिवसेनेचं नक्की आहे की असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला नक्की काय झटका बसला आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी रोहित हरिफ तुम्ही बघताय मुंबईत गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ही राष्ट्रीय राजकारणात राश्ट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं बघायला मिळते मग कधी युपीए बरोबर जाण्याचा प्रश्न असो हो किंवा बाहेरच्या राज्यांमध्ये निवडणुका लढवण्याचा मुद्दा शिवसेनेने नुकताच महाराष्ट्राबाहेर त्यांचा पहिला खासदार मिळवला तो दादरा नगर हवेलीमध्ये दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी जे त्यांना उमेदवारी शिवसेनेने दिली होती त्या निवडणूक जिंकल्या आणि कलावती लेलकर या शिवसेनेच्या राज्याबाहेरच्या पहिल्या खासदार ठरल्या दादरानगर हवेलीनंतर लगेचच गोवा आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका आयोग घातलेल्या आणि या दोन्ही राज्यांमध्ये शिवसेनेसोबतचं ताकद आदमायचं ठरवलं गोवामध्ये त्यांनी राष्ट्रवादीवर युती केली आणि तिथे त्यांनी निवडणूक लढवण्याचा सुतोवाच केले त्यानुसार तिथं आत्ता ते सक्रिय झाले आहेत उत्तर प्रदेशमध्ये देखील त्यांनी पन्नास ते सत्तर जागांवरती निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच शिवसेना निवडणूक आहे आणि त्यांची जी भाजपविरोधी प्रतिमा आहे त्याचा जो फायदा आहे तो उत्तर प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल पण आज उत्तर प्रदेशमध्ये जो शिवसेनेला झटका काय बसला हे मी मागे सांगत होतो तो हाच झटका बसलेला आहे की त्यांच्या सात उमेदवारांचे अर्ज हे ज्या दिवशी आपण नॉमिनेशन्स भरतो त्या दिवशीच ते बाद झाले आहेत आता ह्याच्यावरनं संजय राऊत भडकलेत त्यांनी ट्विट करून केंद्र सरकारवरती ताशेरे ओढलेत तिथल्या स्थानिक प्रशासनावरती केंद्र सरकारचा दबावे कलेक्टरवरती दबावे आणि त्यामुळे हे अर्ज तिथं बाद करण्यात आलेले आहेत असा संजय राऊतांनी आरोप केलेला आहे झाला असं होतं की तिथल्या सात ठिकाणी नोएडा असेल किंवा अजून तिथले जे बाकीचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार हे निवडणूक अर्ज भरायला गेले तीन वाजताची मुदत होती आणि तिथले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी त्यांना उशीर झाला असं कारण देत त्यांचे निवडणूक अर्ज या सात केंद्रांवरनं बाद केले आहेत आता या सगळ्या विरोधात संजय राऊतांनी ट्विट केल्याप्रमाणे सांगितलं की ते इलेक्शन कमिशनकडे याच्या विरोधात दाद मारणार आहेत दिल्लीत जाणार आहेत आणि या सगळ्या प्रकारात त्यांनी निषेध केला आहे पण या सगळ्या प्रकारांवरनं परत एकदा दिसून येत आहे की शिवसेनेला हा उत्तर प्रदेशमध्ये दिलेला एक मोठा झटका मानला जातो आहे त्या शिवसेनेचा जरी रोख भाजपकडे असला तरी या सगळ्या प्रकारांची चौकशी झाल्यानंतर त्यातलं सत्य जे ते समोरील दरम्यान शिवसेनेनी महाराष्ट्राबाहेर त्याचं सुतोवास आधीपासूनच केलं होतं नुकताच दो उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला त्यात दे देखील त्यांनी दे सांगितलं होतं की बाबरी जो मशीद पाडण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता आणि त्यावेळेस जी लाट होती त्याचा फायदा शिवसेनेला झाला असता तेव्हा जर का ते महाराष्ट्राबाहेर गेले असते तर ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांना त्यांना लगेच पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देखील दिलं होतं पण यातनं एक गोष्ट स्पष्ट होती की शिवसेना ही महाराष्ट्राबाहेर जायचा प्रयत्न करते आणि उत्तर प्रदेशमध्ये जी नुकतीच घटना घडली की त्यांचे सात उमेदवारांचे अर्ज हे बाद करण्यात आले त्यामुळे त्यांना मोठा धक्का मानला जातो आहे अजून शिवसेनेनं त्यांची तिथल्या उमेदवारांची सगळी यादी ही जाहीर केलेली नाही पण लवकरच ती जाहीर होईल आणि त्यानंतर युपीमध्ये नक्की किती जागांवरती शिवसेना निवडणूक लढवणार आहे ह्याचं चित्र स्पष्ट होणार आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कळवा आणि या संदर्भात जर का तुमच्याकडे काही अपडेट्स असतील तर तेही आम्हाला द्या धन्यवाद